मुंबईतली सिनेमागृह मराठी सिनेमागृह नाट्यगृह ही त्या ठिकाणी सुस्थितीत असावी, आपल्या नाट्य क्षेत्राला आपल्या सिनेमासृष्टीला त्या ठिकाणी मुंबईत एक भक्कम स्थान असल्याचा विश्वास व्यक्त व्हावा आणि त्यांच्यामध्ये त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी दर्जोन्नती व्हावी या संदर्भामध्ये आपण उच्चस्तरीय एक जर बैठक घेतली तर मुंबईतले नाट्य कलाकार असतील, सिनेमातले संबंधित लोक असतील, संपूर्ण मुंबईतल्या मराठी माणसांना एक वेगळा अभिमान वाटेल. हा अतिशय चांगला विषय आहे आणि जरूर या संदर्भातली बैठक ही उच्चस्तरीय बैठक घेण्यात येईल. माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करण्यात येईल आणि मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत अशा प्रकारची बैठक घेण्यात येईल. आपण चर्चा करून भारत माता थिएटरचं पुन्हा एकदा नवीन रुपाला आलं तर मराठी चित्रपटासाठी खूप मोठी एक योगदान त्यामध्ये लाभेल अशी मी तुम्हाला विनंती करतो. चर्चा करण्यात येईल की अखिल भारतीय नाट्य परिषदेला विश्वासात घेऊन किंवा त्यामध्ये काम करणारे नाट्यकर्मी जे आहेत यांना विश्वासात घेऊन त्या संदर्भात या नाटकला ऊर्जितावस्था देणे, त्याच्या संदर्भामध्ये वाढ होणे, विस्तार होणे, नाट्यगृह उभे राहणे, जुन्या नाट्यगृहाचा विस्तार करणे, जुन्या नाट्यगृहाचं पुनर्जीवन करणे, नवीन नाट्यगृह उभारणी करणे, याने नाट्यगृह कलावंतांना मानधन देणे याबाबतचे काही विचार शासनानं करावा यासाठी एक विशेष समिती नियुक्त करून त्या समितीच्या माध्यमातून काही शिफारसी येतील होत असेल तेवढ्या शिफारशीची अंमलबजावणी राज्य शासनानं करावी याबद्दल शासन विचार करणार आहे का? सभापती महोदय, यावेळेस जेव्हा मी अर्थमंत्री म्हणून जबाबदारी पाहत होतो आणि बजेट मांडलं त्यावेळी नाट्य कलावंतांशी काही चर्चा केली होती आणि मग विशेषतः प्रशांत दामलेंच्या नेतृत्वात एक शिष्टमंडळ देखील मला भेटलं होतं आणि त्यांनी विनंती केली होती की विशेषतः ग्रामीण भागातले जे काही नाट्यगृह आहेत आपल्याकडे जवळपास सगळ्या भागात आहेत पण त्यांची अवस्था चांगली नाही आणि त्या त्या नगरपालिकांकडे त्याच्याकरता निधी उपलब्ध नाही आहे, त्यामुळे त्याची अगदी कोटी दीड कोटी 50 लाख एवढा जरी खर्च केला तरी ते सुस्थितीत येऊ शकतात आणि म्हणून या बजेटमध्ये आपण स्पेसिफिक त्याच्याकरता निधी ठेवला, म्हणजे नाट्यगृह बांधण्याकरता तर नाथाभाऊ ठेवलाच पण पहिल्यांदा जुने नाट्यगृह जे आहेत यांच्या सुधारणेकरता आपण निधी ठेवला आणि आपले सांस्कृतिक कार्याचे कार्यमंत्री जे आहेत सुधीरभाऊ मुनगंटीवार हा त्याचा पूर्ण आराखडा तयार करतायत, त्यांनी प्रायोरिटीने कुठले त्याच्यामध्ये पहिल्यांदा घ्यायचे त्या संदर्भात त्यांनी देखील प्रशांत दामले आणि त्या सगळ्या शिष्टमंडळाशी नाट्य परिषदेशी किंवा आपल्या साहित्य परिषदेशी सगळ्यांची चर्चा केली आहे आणि त्यानुसार जसं आपण सुचवलं तशा प्रकारे आम्ही हे जे काही आपले सगळे नाट्यगृह आहेत हे सुस्थितीत आणणे आणि ज्या ठिकाणी नाट्यगृह नाही त्या ठिकाणी ते बांधणे हे आपण निश्चितपणे करू. मुळात याच्यामध्ये सगळ्यात मोठा आपल्यासमोर प्रश्न हा मोठ्या शहरांचा आहे. मुंबईसारख्या शहरामध्ये प्रॉपर्टीच्या किमती वाढल्यामुळे थिएटर किंवा नाट्यगृह हे कसं आपल्याला रिअल इस्टेटमध्ये कन्वर्ट करता येईल अशा प्रकारची एक लोकांमध्ये थोडी चढावळ असते. पण जसं मगाशी सांगितलं की आपण एक मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन माझं तर मनात असं आहे की नाट्यगृह वाढली पाहिजेत. आता परवा मराठी सिनेमाचा प्रश्न आपल्यासमोर आला होता, आपण अशी काही योजना आणू शकतो का की मराठी सिनेमा हा म्हणजे नॉर्मली तर दाखवतात दाखवलाही पाहिजे पण जे काही अपेक्षित आहे त्यापेक्षा जास्त काळ जे दाखवायला तयार असतील म्हणजे आज मी ऑफ हँड बोलतोय त्यांना आपण विशेष त्यांच्या टॅक्समध्ये रिबेट देऊ, काहीतरी अशा प्रकारचं एखादी आपल्याला योजना आणता येईल का याचाही विचार या बैठकीमध्ये आपण करू आणि निश्चितपणे मराठी सिनेमा असेल नाट्यसृष्टी असेल एक उल्लेख केलाच पाहिजे की आज भारतामध्ये वेगवेगळ्या लँग्वेजेसचे जे थिएटर आहे किंवा विशेषतः जे काही थिएटर भारतातले आहे हे जिवंत ठेवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते आपल्या मराठी थिएटरने केलं, मराठी रंगभूमीने केलं. मराठी रंगभूमी एवढी समृद्ध रंगभूमी दुसरी नाहीच. आज आपण पाहतोय मराठी बंगाली आणि हिंदी त्यातही मराठी पहिल्या क्रमांकावर, याच्या व्यतिरिक्त इतर ठिकाणची रंगभूमी जी आहे ती हळूहळू खाली चालली आहे आणि म्हणून हे आपलं देखील कर्तव्य आहे आणि म्हणून या सभागृहाच्या ज्या सूचना आल्या आहेत त्यानुरूप निश्चितपणे कारवाई केली जाईल. तर या नाट्यगृहांसाठी विशेष निधी उपलब्ध केला पाहिजे आणि विशेषतः महाराष्ट्राच्या राजधानीमध्ये यासाठी बजेटरी प्रोव्हिजन करून तुम्ही ते करू, कारण नुसत्या कमिट्या नेमून होणार नाही, तुम्ही निर्णय घेतला तरी होऊ शकेल. माननीय सभापती महोदय, दामोदर हॉल सारख्या ज्या ऐतिहासिक एक वारसा असलेल्या वास्तू आहेत यांच्या रिडेव्हलपमेंटमध्ये स्पेशल इन्सेंटिव्ह द्यायचा असेल, स्पेशल प्रोव्हिजन्स करायचे असतील
किंवा काही मॉनिटरी मदत देखील करायची असेल तरी देखील त्या संदर्भात राज्य सरकार सकारात्मकतेने विचार करेल. तर सोलरसाठी आपण 100% ग्रँट या नाट्यगृहांना द्या. भाईंनी जो मुद्दा मांडला हा योग्य आहे. आता नागपूरमध्ये आम्ही सुरेश भट सभागृह ज्यावेळेस बांधलं तर माननीय गडकरी साहेबांनी आग्रहाने त्यावेळेस त्या ठिकाणी सोलरची व्यवस्था करून घेतली. कारण हे खरंच आहे की आपल्याला जर कमी दरामध्ये उपलब्ध करून द्यायचं सगळ्यात मोठा खर्च हा विजेचाच आहे आणि त्याच्यामुळेच ती भाडी वाढतात. त्यामुळे निश्चितपणे नाट्यगृहाकरता एखादी योजना आम्ही आणण्याचा प्रयत्न करू की ज्याच्यामध्ये सबसिडी देऊन ती नाट्यगृह सोलरवर कशी कन्वर्ट करता येतील अशा प्रकारचा प्रयत्न करू. आणि तुमचं जे नाट्यगृह आहे जे आपण मागे बांधलं पण दुर्दैवाने जळालं ते पुन्हा आता त्याची निर्मिती करायची आहे त्याच्या फाईलला धक्का देण्याचं काम मी करेन.